राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सन्मान माणुसकीचा या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रवादी जळगाव जिल्हा युवती काँग्रेसच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील सामाजिक कार्यात सक्रिय असणाऱ्या तृतीयपंथीचा सत्कार व सन्मान यावेळी करण्यात आला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली या राज्यातील तृतीयपंथ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी LGBTQL सेलची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून त्यांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करणार आहे. यावेळी पाकिजा जान, हिना जान, कल्याणी जान, हेमा जान, मेहक जान आदी तृतीयपंथींचा सन्मान यावेळी करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादीच्या युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, युवक अध्यक्ष रवींद्र पाटील, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष अरविंद मानकरी, राजेश पाटील, मीनाक्षी चव्हाण, उत्तर महाराष्ट्र युवती समन्वयक दिव्या पाटील, शहराध्यक्ष आरोही नेवे, कार्याध्यक्ष कोमल पाटील, शहर कार्याध्यक्ष किरण तायडे, कुणाल पवार, अशोक लाडवंजारी, सुनील माडी आदी पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. या संदर्भात राष्ट्रवादीच्या युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील यांनी EBM न्यूजला अधिक माहिती दिली आहे. जुगल पाटील, EBM न्यूज, जळगाव. जय जाऊ, जय शिवराय, जय भीम. साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि आम्हाला आज इथे आमच्या कम्युनिटी वाल्यांना, आज आम्हाला सर्व तृतीय पंथांना आज आम्हाला इथे सन्मानित केलं, तर खूप खूप धन्यवाद. खूप चांगलं वाटतं जेव्हा आम्हाला असे बरेचसे खूप कमी लोक आहेत जे आम्हाला ॲक्सेप्ट करतात, बोटर मोजल्यासारखे आहेत. कारण की आम्ही एकदम समाजाच्या अगदी बाहेर केलं, आम्हाला लोक कोणी ॲक्सेप्ट करत नाही. तर आमचे आहेत कार्यकर्ते काही, त्यांनी आज आम्हाला इथे ॲक्सेप्ट केलं आणि खूप सन्मानित केलं, तर आम्हाला खूप चांगलं वाटलं. म्हणजे समाजामध्ये बदल होत आहे, तर याचा आम्हाला आमच्या कम्युनिटीला म्हणजे खूप आनंदाची गोष्ट. आणि हा फक्त आमचा सत्कार नाही, आमची पूर्ण हिजाळा बिरात्री ह्या सर्वांचाच सत्कार झालेला आहे. इथे पूर्ण जे इंडियामध्ये जेवढे आहेत, तर त्यांचा सर्वांचा सत्कार झालेला आहे. मी खूप धन्यवाद करते तुम्हाला सर्वांना. जळगाव किन्नर बोलतीये. माझ्या तृतीय पंतप्रधान शरद पवारांना हजार हजार कोटीच्या शुभेच्छा. माझं आयुष्य पण त्यांना लागो, माझं आयुष्य त्यांना लागो. मला तर इतका अभिमान वाटतो की मला तुम्ही लोक इतकं एक्सेप्ट करता माझ्या तृतीय पंतांना. आज तर इतक्या म्हणजे लोकांची प्रवृत्ती झालेली आहे की हिजडा महिला आपल्या दाराशी का ठेवायचं, वेगळं करायचं, हिला अधिकार नाही जगायचा, असं नाही तसं नाही. आता मी पण मागे पण बोलले की रस्त्याने निघालं तर लोक इतकी टिंकल करतात, बापरे तो हिजडा आहे, तो मामू आहे, हे आहे, ते आहे. पण नाही, तरी माणसाने हिंमत नाही. मी तर खूप जगते, आनंदाने जगते. मला खूप गर्व आहे की मी अशी आहे म्हणून. आणि माझं जगण्याचा मला आणि माझ्या भारतवासियांचा मला पण खूप अभिमान आहे की ते मला खूप छान आनंदाने एक्सेप्ट करतात म्हणून. है ना, मी तर कधी हा विचार करत नाही की अरे तू किनर आहेस, मग तू का अशी राहते, का कशी राहते. नाही, मी पण एक नारीचा समाज म्हणून आनंदाने जगते, कारण मी पण एक नारी आहे. ठीक आहे, यू अँड मी, दॅट इज डिफरंट नाव, बट आय एम सो नारी. आज आम्ही राष्ट्रवादी युवती काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश आणि जळगाव जिल्हा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्ह्याच्या वतीने समस्त तृतीयपंथीय वर्गाचा सत्कार केला आहे. याचं कारण की आदरणीय पवारसाहेबांनी या उपेक्षित घटकाला, जो आज अनेक वर्ष मला वाटतं सर्व सोयीसुविधा आणि समाजात एक चांगला मान सन्मान मिळावा या सर्व गोष्टींपासून ती लोकं दूर होती, परंतु त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे आणि आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांनी दूरदृष्टी ठेवून LGBTQI+ या सेलची स्थापना केली आणि त्याच्या अध्यक्ष प्रिया पाटील म्हणून प्रदेशला काम करतात. आणि कुठेतरी आमच्या जिल्ह्यामध्ये हा जो उपेक्षित समाज आहे, जो आज आमच्या सर्वांपासून त्यांच्या समस्या लपल्या आहेत, आणि कुठेतरी ती सगळी लोकं जे काही काम करत आहेत किंवा ज्या काही जगताना त्यांना अडचणी येत आहेत, त्या अडचणी समजून घ्याव्या आणि त्यांच्या कामाचा योग्य तो सन्मान व्हावा म्हणून आदरणीय पवारसाहेबांच्या 80व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही आज त्या सर्वांचा सत्कार या ठिकाणी केला. आणि यापुढे त्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सोडवण्याचा संकल्प आणि निर्धार आज या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माझ्यासहित आदरणीय भैयासाहेब असतील, रविभाऊ असतील, राजेश पाटील सर असतील, अशा किंवा दिव्या आरोही अशा सगळ्यांनी आम्ही केला. आणि यापुढे आम्ही त्यांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रयत्न असतील अशी ग्वाही मी आपल्या सगळ्यांना. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.